पैशांची गुंतवणूक म्हणून तुम्ही सुद्धा दागिन्यांच्या शोरूम मध्ये एखाद्या स्कीम मध्ये आपले पैसे भरता का? जर असं असेल तर सावधान, तिथे घोटाळा होऊ शकतो आणि तुमच्या मेहनतीची कमाई वाया जाऊ शकते. नमस्कार, तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे आपले आवडते चॅनल लोकमत डॉट कॉम आणि मी कीर्ती. पीएमसी बँकेचं घोटाळा प्रकरण अजूनही नवीनच आहे. खातेधारकांची आयुष्यभराची कमाई पणाला लागली आहे अशात एक नवीन घोटाळा प्रकरण समोर आलंय. गुडविन ज्वेलर्स घोटाळा. आपल्या भविष्याच्या सुरक्षिततेसाठी एक एक पैसा जमून नागरिकांनी गुडविन ज्वेलर्स यांच्या स्कीम मध्ये जमा केला. पण काही दिवसांपासून गुडविन ज्वेलर्स यांच्या सगळ्या शाखा बंद आहेत आणि ज्वेलर्सच्या घराला सुद्धा कुलूप असल्याचं समजतंय. त्यांच्या ग्राहकांसाठी असलेल्या दोन स्कीम्स अंतर्गत हा घोटाळा झाला असल्याचं समोर आलंय. त्या कोणत्या दोन योजना आहेत हे सुद्धा पाहूयात, पण त्याआधी एक नजर गुडविन ज्वेलर्सवर. केरळमधल्या त्रिशूर येथील दोन सख्खे बंधू सुधीश कुमार आणि सुनील कुमार 1992 साली केरळमध्ये त्यांनी दागिने बनवण्यास सुरुवात केली. सुरुवातीला मुंबईतल्या एका मोठ्या ज्वेलरी शोरूमला ते दागिने पाठवत. अवघ्या 3 वर्षांत त्यांनी दागिने बनवण्याचा होलसेल व्यवसाय सुरू केला आणि 2004 मध्ये कुमार बंधू यांनी मुंबईच्या बाजारपेठेत पाय ठेवला. बघता बघता मुंबई आणि पुण्यात 13 शाखा गुडविन ज्वेलर्सच्या झाल्यात. शोरूमचं उद्घाटन सुद्धा अगदी थाटामाटात केलं. उद्घाटन समारंभात शिल्पा शेट्टी, आफताब शिवदासानी, पंकज उदास यांसारख्या दिग्गजांनी हजेरी लावली. यांच्या शाखा मुंबईत डोंबिवली, ठाणे, चेंबूर, वसई, अंबरनाथ या ठिकाणी आहेत. गुडविन समूहाची गुंतवणूक कुठे कुठे आहे तर ज्वेलरी, कन्स्ट्रक्शन, सिक्युरिटी डिव्हायसेस यांच्यासारख्या ठिकाणी गुडविन समूहाने गुंतवणूक केली आहे. एवढं सगळं असताना हा घोटाळा का झाला असावा? महाराष्ट्रात सगळीकडेच हे स्टोर्स बंद झाल्यामुळे नागरिकांची चिंता अजूनच वाढली आहे, कारण यांच्या दोन योजनांमध्ये नागरिकांचे कोट्यवधी रुपये अडकून पडलेत. मी कोट्यवधी यासाठी म्हणताय कारण फसवणूक झालेल्या जनतेच्या तक्रारीनुसार या योजनेअंतर्गत 2000 रुपयांपासून ते तब्बल 50 लाख रुपयांपर्यंत त्यांनी गुंतवणूक करून ठेवली आहे. पण पोलिसांच्या म्हणण्यानुसार ही रक्कम कोटीच्या घरात सुद्धा असू शकते. राज्यभरातल्या 300 पेक्षा जास्त ग्राहकांनी गुडविनच्या मालकांविरुद्ध तक्रार केली आहे, तर दुसरीकडे मालिक आपल्या दुकानाला कुलूप लावून फरार आहेत. जेव्हा पोलीस तपास करण्यासाठी त्यांच्या डोंबिवली स्थित निवासस्थानी पोहोचले तिथे सुद्धा कुलूप लागलेलं निदर्शनास आलंय. पोलिसांनी त्यांच्या डोंबिवली शाखेला त्यामुळे सील केलंय. पण यामुळे सामान्य नागरिक ज्यांचे पैसे अडकलेले आहेत त्यांच्यावर आत्महत्या करायची वेळ आली आहे. आता त्या दोन योजना कुठल्या होत्या ज्यामुळे हा घोटाळा झाला ते सुद्धा पाहूयात. गुडविन ज्वेलर्सनी आपल्या ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी दोन योजना आणल्या. एक पहिली स्कीम जी होती फिक्स्ड डिपॉझिटवर 16% व्याजदर आणि दुसरी योजना 1 वर्ष पूर्ण झाल्यावर डिपॉझिट केलेल्या रकमे एवढं सोनं देण्याची योजना. यामध्ये गुंतवणूकदाराला 1 महिन्यात हवी तेवढी गुंतवणूक करण्याची मुभा होती. मोबदल्यात 1 वर्षानंतर रकमे एवढं सोनं, जर पैसेच परत पाहिजे असेल तर 14 महिने वाट पाहून ते सुद्धा घेऊ शकणार होता. एवढंच नाही तर गुडविन समूहाने ग्राहकांकडून रक्कम आणण्यासाठी एजंट सुद्धा नेमून ठेवले होते. तर इकडे ग्राहकांच्या म्हणण्यानुसार ऐन दिवाळीत सुद्धा दुकान बंद असल्यामुळे त्यांच्या चिंता आणखीनच वाढल्या. या दरम्यान मालकांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करून आश्वासन दिलंय की ग्राहकांचे पैसे सुरक्षित आहेत आणि आम्ही लवकरच पैसे परत करू, परंतु मालक अद्यापही फरार आहेत. जास्त व्याज दराच्या आमिषापोटी ग्राहकांनी आपली गुंतवणूक धोक्यात टाकली. अशा प्रकारचे प्रकरण जेव्हा पुढे येतात तेव्हा कळतं की सामान्य नागरिकांचा पैसा खरंच किती सुरक्षित आहे. त्यामुळे कुठलेही गुंतवणूक करण्याआधी त्या योजनेची आणि त्या संस्थेची संपूर्ण माहिती मिळवूनच आपल्या पैशांची गुंतवणूक करा. अशाच चालू घडामोडींसाठी बघत रहा आपले आवडते चॅनल लोकमत.com.